नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता ह्या कांदा तुम्ही बघत आहे 2-3 दिवसापासून हा सुकलेला आहे पूर्णपणे। जो तुम्ही वरची साल बघताय तर हा पूर्णपणे सुकलेला आहे आणि काही कांद्याला इथं कोंब पण आलेला आहे, तुम्ही बघू शकता। पण हा कांदा लावला जाणार नाही, असे जे कोंब आलेले कांदे आहे की त्यांना ते साईडला केले जाईल आणि जे चांगले कांदे की जेणेकरून ते आता लावले जाईल। तर मित्रांनो, लावण्याच्या अगोदर तुम्हाला काही त्या कांद्यावरती प्रक्रिया करावी लागते, त्यामुळे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की मी काय काय प्रक्रिया करत आहे, काय काय नाही। तर मित्रांनो, हे तुम्ही बघत आहे की याच्यामध्ये आता पाणी घेतलेलं आहे। हा कांदा या पाण्यामध्ये 10 ते 20 मिनटं ठेवले जाणार आहे, त्यानंतर ते काढून नंतर ते लावले जाणार आहे। ते कशाप्रकारे लावले जाणार ते पण तुम्हाला दाखवून देतो या व्हिडिओमध्ये। तर तोपर्यंत चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, तुम्हाला सांगतो याच्यामध्ये मी काय काय ॲड करणार आहे, काय काय नाही। तर मित्रांनो, याच्यामध्ये मी धानुकाचं आतंकनावाचं कार्बोसल्फन टाकलेलं आहे की एक आंतरप्रवाही कीटकनाशक आहे। हे पण तुम्ही टाकू शकता जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर दुसऱ्या कंपनीचं तुम्ही घेऊ शकता। तर तुम्ही बघू शकता कार्बोसल्फन। तर त्यानंतर तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये दुसरं बुरशीनाशक आपल्याला ॲड करायचं, ते म्हणजे साप बुरशीनाशक। तर मित्रांनो, हे 1 लिटरसाठी 2 ग्रॅम तुम्ही घेऊ शकता, पण माझ्याकडे माप नसल्यामुळे मी माझ्या हिशोबाने टाकून दिलं। तर तुम्ही तसं न करता तुम्ही तुमच्याकडे मापने घ्या किंवा काहीतरी व्यवस्थितपणे, की जास्त होणार नाही आणि कमी पण होणार नाही, त्या हिशोबानं तुम्ही ते ग्रॅमनी मोजून घ्यावे। तर 1 लिटरसाठी तुम्ही 2 ते 3 ग्रॅम घेऊ शकता। तर त्याच्यानंतर टाकल्यानंतर तुम्ही त्याला व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे एका काडीने, की जेणेकरून ते आपलं जेवढं बुरशीनाशक असू या अंत कीटकनाशक असू पूर्णपणे मिक्स होऊन जाईल। तर तशा प्रकारे तुम्ही व्यवस्थितपणे त्याला हलवून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये कांदे बुडू शकता। तर इथं तुम्ही बघत आहे की एक जे कांदे ते कशा प्रकारे मी ठेवलेले आहे। तर हे कांदे याच्यामध्ये 5 ते 10 मिनटं मी ठेवत आहे, त्याच्यानंतर मी हे काढून शेतामध्ये लागवड करत आहे। तर तुम्ही बघू शकता की या टपामध्ये कांदे कसे प्रकारे ठेवलेले आहे, कशा प्रकारे नाही। तर तुम्हाला जर हे जास्त वाटत असेल तर तुम्ही कांद्यावरती स्प्रे पंपाने स्प्रे करू शकता, बुरशीनाशक ते मिक्स करून तुम्ही पूर्ण कांद्यावरती स्प्रे करू शकता। हा पण दुसरा पर्याय आहे, पण मला हा पर्याय निवडला। बघूया कशी आता उगम शक्ती होती कशी आहे आणि आता कांदा कसा लावलेला आहे तो तुम्हाला दाखवतो की हे ठिबकवरती लावलेला आहे आणि जे तुम्ही बघत आहे ते कांदा अशा प्रकारे लावलेला आहे। तर काही चुकला असेल कांदा लागवडमध्ये तर तुम्ही कमेंट करू शकता की कांदा हा असा नाही तर वेगळ्या प्रकारे पाहिजे होता। तर फर्स्ट टाईम हा कांदा लागवड असल्यामुळे जास्त माहिती नसणे, जेवढी माहिती मला गोळा करता आली तेवढी मी माहिती तुम्हाला पण सांगितली आणि मी स्वतः त्याचा वापर केलेला आहे। तर कांदा हा खाली आपण लावलेला आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कांदा लागवड केलेले आहे। तर तुम्ही बघू शकता आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।